अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकरी दिलीप सखाराम शिंदे हे त्यांच्या शेताच्या व्यवसायाला जोड असे बरेच व्यवसाय करतात। मग त्या दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, त्यामुळे त्यांच्याकडे बरेच गुरंढोरं, शेळ्या त्यांनी पाळल्या आहेत। त्यांच्याकडील शेळ्यांच्या कळपातील एका बोकडाच्या अंगावर जन्मत हा चक्क अरबी भाषेतील अल्ला व मोहम्मद असल्याचं शेतकरी दिलीप शिंदे यांचं म्हणणं आहे। याच्यावर आपलं नाव आहे मान, आपल्या कानावर आणि पोटावर सुद्धा आहे शांत, मोहम्मद म्हणून ह्या पायावर आहे आणि शायशी ह्या पायावर आहे दिसायला पाहिजे। तुम्हाला कोणी सांगितलं की याच्यावर असे नाव आहे? हे माझा एक दोस्त आहे, त्याने सांगितलं होतं। तिचं आमच्या गावात काम घेतलं होतं त्याने, मित्रांनी सांगितलं की याच्यावर अल्ला म्हणून मोहम्मद आहे, हा बकरा कुर्बानीसाठी चालतो आमच्यासाठी आणि याच्यावर आपले नाव असल्यामुळे हा बकरा माग म्हणून जास्त किमतीला विकला जाऊ शकतो हे त्याने सांगितलं, म्हणून हा बकरा आम्हाला कुर्बानी नाव असलं म्हणजे नावाचे असल्यामुळे म्हणजे खुदाले कुर्बान म्हणून आहे, कुर्बानी देण्यासाठी हा चालू शकतो आणि हा घरच्या बकरीचा असल्यामुळे बाबा हे साधात म्हणून हा बकरा आहे। तो घेण्यासाठी तुमच्याकडे आलेला होता का बकरा? नाही बस, तर तुम्हाला याची विक्री करायची आहे? याची विक्री करायची आता। तर तुम्ही काही किंमत वगैरे ठरवलेली का? नाही सध्या काय मग, कारण कसं आहे म्हणे याची जी किंमत जी असते हे इतर बकऱ्यापेक्षा महाग असते आणि जे किंमत जो उच्च म्हणजे जास्त किमतीला घे त्याला आम्ही हा बकरा देऊ। तर साधारणतः तुमची अपेक्षा किती आहे? अपेक्षा काय आता जे याची किंमत जी असते लाखापासून लागली जाते तर पुढे किती वाढत असते मग, म्हणजे घेणाऱ्यावर समजा देवघेवर चालवू शकते असं काही नाही की चालावं याची अपेक्षित म्हणून किंमत ठरलेली आहे तसं काही नाही। किती साधारणतः किती वर्षाचा आहे हा, किती महिन्याचा आहे हा? 21 महिन्याचा आहे असा आधात बकरा आहे। तुम्हाला लहानपणापासून याचं माहिती होतं का तुम्हाला की असं नाव आहे याच्यावर? आम्हाला मागच्या कुटुंबापासून माहिती पडलं ते आता अगोदर जो माहिती असतं आम्हाला अगोदर पण कुर्बानीच्या वेळेस माहिती पडलं त्याच्यावर नाव आहे याची किंमत जास्त होते आणि ही किंमत म्हणजे याची बाजारात मिळू शकत नाही। मागच्या वर्षी पण तुम्ही याची काही बोली लावलेली होती का? लावली होती मग, पण साधारण बोली लावल्यामुळे दाम द्यायला तयार होते, मी विक्री नाही सांगितली म्हणजे ते कॅन्सल केले गेले। साधारण किती विक्रीला मागितले त्यांनी? त्यांनी तर तोंड बांधलं दाम द्यायला तयार झाले ते, पण चला बा माझ्या घरी बकरा नसल्यामुळे बा बकऱ्यासाठी याला वापस आणलं आणि मागच्या वर्षी जर विकला असता तर मग सगळ्यात मग जाहिरात करा हे करा सगळे तरी फुटेचे मागायला तयार होऊन गेले म्हणजे काही जे माणसं म्हणत की बा आयडिया बोलून घेऊ असं करू तसं करू, मग म्हटलं मला विकायचं नाही म्हणून त्यांनी सगळ्यांनी माघार घेऊन घेतली, कारण तर जे मुसलमान बांधव होते ते उलट घ्यायला तयार होते पण मी नाही सांगितल्यामुळे ते हातबल झाले। कुठे नेलं तुम्ही याला? नेहरीच्या बाजारात दाखवलं, नेहरीमध्ये ते नाही म्हणून आपण नाही म्हटल्यामुळे त्यांनी घ्यायला नाही सोबत, जर सामनेवाला जो मालक आहे तो द्यायला नाही म्हणतोय तर मग आपल्याला असं जयजबरी करून चालत नाही म्हणे त्यांनी मग ते कॅन्सल केलं। तर आता तुम्हाला हा विकायचं आहे? आता विकायचं आहे, आता म्हणजे चाला वाढ चालत आणि हे कसं आहे एक सोडून दोन चार बकरे वाढत आहे मग त्याच्यामुळे जास्त दिवस काही ठेवलं जाऊ शकत मग आता याची विक्री करायची आम्हाला। तर तुम्ही याची किंमत काही अजून काढलेली नाही आहे? नाही किंमत तर काही ठरवली नाही पण ज्यानं उच्च किमतीला घेतलं त्याला आम्ही देऊ शकतो। साधारणतः तुमची अपेक्षा काय? अपेक्षा ते असं एकदम सांगू शकले जाऊ शकत नाही आम्ही, आणि जर समजा किंमत ना बसायची आम्ही बोलू शकत नाही कारण कसं आहे याची किंमत ठरवली जाऊ शकत नाही
ज्याला पासून पडलं तो किंमत न बोलू शकतो. येणार आता एक महिन्याला एक कुर्बानी आहे, एक ऑगस्टला. याची सोय आतापासून चाललेली आहे आमची. याला खाण्यापिण्यासाठी दाय दाना सुरू, गहू बाजरा ज्वारी मक्का हे सर्व खाद्य दिलं जातं याला. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.